नमस्कार, मी मथुरा. मथुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण कोबीचा मसाला किंवा कोबीची मसाला भाजी कशी बनवायची ते पाहूयात. सुक्की भाजीच बनवतो आहे, पण आपण जी नेहमी चणा डाळ घालून बनवतो त्याऐवजी हे थोडंसं वेगळं व्हेरिएशन. तर त्यासाठी इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण मोहरी घालूयात. मोहरी मस्तपैकी तडतडली पाहिजे. त्यानंतर जिरं, चिमूटभर हिंग आणि स्लाइस केलेला कांदा. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे वापरले. हे मिक्स करूया आणि कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. तर या ठिकाणी कांदा थोडासा हलकासा सोनेरी रंग आला आहे कांद्याला. त्यामध्येच मी एक छोटं टोमॅटो स्लाइस करून घेतलं आहे, ते घालते. आणि आता यामध्येच आपण मसाले घालतो. तर एक चमचा आलं लसूण पेस्ट. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलं तरी काहीच हरकत नाही. धनेपूड, थोडीशी हळद आणि लाल तिखट. आता हे मिसळून घेऊया. आता यावर झाकण ठेवायचं आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिट आपण शिजवून घेऊयात. टोमॅटो शिजत असताना तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण थोडंसं तव्याला चिकटतं आहे किंवा करपतं आहे, तर त्यामध्ये झाकण उघडायचं, चेक करायचं. हे जर तव्याला चिकटत असेल तर अगदी थोडंसं एखाद दुसरा चमचा पाणी घालायचं आणि झाकण ठेवून पुन्हा शिजवून घ्यायचं. या ठिकाणी साधारण 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून हे कांदा टोमॅटो मी मस्त शिजवून घेतलं आहे. मस्त छान वास येतो आणि तुम्ही इथे बघू शकता मसाला मस्त झाला आहे. टेक्स्चरही खूप छान आला आणि टोमॅटो व्यवस्थित कांद्याबरोबर मॅश झाले. आता यामध्ये आपण हा चिरलेला कोबी घालूया. तर इथे मी एक मोठा बाउल कोबी घेते. मीठ घालूयात चवीपुरतं. मिठामुळे काय होतं, कोबीला पाणी सुटायला मदत होतं. आता हे मिसळून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर याच वेळेला तुम्ही यामध्ये मटार पण घालू शकता. ताजा मटार असेल तर तुम्ही आत्ता घालू शकता. फ्रोझन मटार वापरत असाल तर कोबी शिजत आल्यावर घातला तरी काही हरकत नाही. मस्त कोबीला या मसाल्याचं छान असं कोटिंग जमलं आहे. आता मी झाकण ठेवते आणि पुन्हा 4 ते 5 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट कोबी शिजवून झाला आहे. आता झाकण उघडते. मस्त आता पुन्हा एकदा याला मिक्स करून ठेवूयात. आता हा कोबी शिजत असताना जर तुम्हाला वाटलं की हा खूप ड्राय झाला आहे किंवा तव्याला चिकटतं तर एखाद दुसरा चमचा तुम्ही पाणी मध्ये मध्ये घालवून पुन्हा झाकून शिजवून घेऊ शकता. तर आता पुन्हा झाकण ठेवून हा कोबी व्यवस्थित शिजेपर्यंत मी शिजवून घेणार आहे. खूप वेळ नाही लागत, आणखी 4 ते 5 मिनटात हा कोबी शिजून होईल. तर तुम्ही प्रथमच जर माझं हे यूट्यूबवरचं मधुराज रेसिपी मराठीवरची ही रेसिपी बघत असाल तर ही जी रेसिपी तुम्ही बघताय किंवा वॉच करताय तिथे खालीच एक सबस्क्राईबचं आयकॉन तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला ते आयकॉन क्लिक करायचं, कारण त्याचं कारण असं आहे, एकतर सगळ्यात महत्त्वाचं ते फ्री आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा किंवा बेनिफिट म्हणजे मी ज्या काही वीकली रेसिपीज अपडेट करते यूट्यूबवर पोस्ट करते, जसं की मी आत्ता मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार आठवड्यातले 4 दिवस दुपारी बरोबर 1:30 रेसिपी अपलोड करते, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बरोबर तिथेच तुम्हाला एक छोटंसं बेल आयकॉन दिसेल, ते पण तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला टाईम टू टाईम त्याचं नोटिफिकेशन पण येईल. या ठिकाणी टोटल 1-7 ते 8 मिनिट मी ही कोबीची भाजी शिजवून घेतली आहे मध्यमाचं. वाव मस्त, तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट ही भाजी व्यवस्थित शिजली आहे. आता मी यामध्ये थोडासा मटार घालतेच, माझ्याकडे फ्रोझन मटार आहे. त्याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, कॉन्ट्रास्ट असं.
आणि पुन्हा झाकण ठेवून 1-3 मिनिट फक्त शिजवून घेते. भाजी ऑलमोस्ट शिजली आहे, पण थोडासा मटार शिजेपर्यंत शिजवून घेते. आणि मटार घातल्यावर आणखी 1-3 मिनिट मी ही भाजी शिजवून घेतली. हा, गॅस बंद करते. मस्त छानच एकदम. कोबीला मस्त मसाल्याचं कोटिंग चढलं आहे आणि मटारही छान दिसतो आहे या कॉम्बिनेशनमध्ये. आता लास्ट स्टेप, खूप सारी कोथिंबीर भुरभुरायची. आहा भारीच. तर ही कोबीची भाजी डब्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना कोबी आवडत नाही त्या लोकांना पण ही भाजी नक्की आवडेल, कारण यामध्ये कोबी घातला हे कळतच नाही, समजतच नाही. मी मटार मसाला म्हणून पण ही भाजी सर्व करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा, कमेंट करायचा, सबस्क्राईब करायचा, त्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.